मोठे बातमी येते कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती औरंगाबाद महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. औरंगाबाद मध्ये आता सर्दी खोकल्याची औषध घेणाऱ्यांची नोंद ही मेडिकल चालकांना घ्यावी लागणार आहे. रुग्णांचं नाव, दूरध्वनी क्रमांक तसंच लक्षणं अशी माहिती जी आहे तर याची नोंद मेडिकल चालकांना करावी लागणार आहे. औरंगाबाद मनपा आयुक्तांनी या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे. या संदर्भातल्या सूचना मेडिकल चालकांना देण्यात आलेल्या आहे. या क्षणाची मोठी बातमी औरंगाबादमधून आपण बघतो आहे. औरंगाबादमध्ये आता सर्दी खोकल्याची औषधं घेणाऱ्यांची नोंद मेडिकल चालकांना घ्यावी लागणार आहे. संबंधित रुग्णाचं नाव, दूरध्वनी क्रमांक तसेच त्याची लक्षणं जी आहेत तर या गोष्टींची जी आहे नोंद मेडिकल चालकांना घ्यावी लागणार आहे. या संदर्भामध्ये औरंगाबाद मनपा आयुक्तांनी निर्णय घेतलेला आहे आणि तशा सूचना मेडिकल चालकांना देण्यात आलेल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना आता हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. त्याच्याबद्दल अधिक माहिती घेऊयात. अमय पाठक आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत. अमय, काय आहे अधिकची माहिती? नक्कीच, कोरोना ज्या पद्धतीने कोरोनाचा विळखा राज्यामध्ये वाढत चाललेला आहे त्यानंतर आता औरंगाबाद महापालिकेने एक नवं असं पाऊल म्हणावं लागेल उचललेलं आहे. यापुढे सर्दी खोकला जी कोरोनाची ही लक्षणं मानल्या जातात अशा पद्धतीचे लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी जर विना प्रिस्क्रिप्शनचं औषध घेण्यात गेले तर मेडिकल दुकान चालकांना याची नोंद घ्यावी लागणार आहे. संबंधित ग्राहकाचं नाव, फोन नंबर तसंच पत्ता यासाठी महापालिकेनं एक फॉर्मॅट तयार केलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये, या साच्यामध्ये त्यांना ही सगळी माहिती द्यावी लागणार आहे आणि ही माहिती मेडिकल चालक जे आहेत हे यांना वेळोवेळी जी आहे ती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करावी लागणार आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर कोरोना संदर्भामध्ये जर कोणी प्रशासनाकडे जात नसेल किंवा कोरोना सारखी लक्षणं असल्यासही कोणी जर बाहेर निघत नसेल तर अशा पद्धतीनं जे आहे प्रशासन अशा पद्धतीच्या रुग्णांचा पाठलाग करू शकतं आणि या अनुषंगाने जे आहे आता औरंगाबाद महापालिकेनं हे पाऊल उचललेलं आहे. आम्ही कदाचित राज्यातील औरंगाबाद महानगरपालिका असा निर्णय घेणारी ही पहिलीच महानगरपालिका असावे. नक्कीच सुनील, एकूणच जर बघितलं तर विविध उपाययोजना ज्या आहेत ह्या कोरोनाच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत. आपण बघितलं की औरंगाबाद पोलीस प्रशासनानं गेल्या 2 दिवसांपूर्वी जे आहे संध्याकाळी 7:30 ते 11 जे आहे त्यानंतर आता दुपारी 1:30 वाजेपासून मेडिकल वगळता सर्व ठिकाणं जी आहेत ती बंद ठेवली होती. त्यानंतर आता महापालिकेनंही आपण बघितलं की मास्क जे आहेत औरंगाबाद महापालिकेनं या संदर्भामध्ये सर्वात जास्त दंड आकारणी मराठवाड्यामध्ये औरंगाबाद महापालिकेनं मास्क संदर्भात केली होती आणि यानंतर आता जे आहे हे पाऊल महापालिकेनं उचललेलं आहे की सर्दी खोकला किंवा तापेसंदर्भातले जर कोणी औषधी आणण्यासाठी गेलं तर याची नोंद, पत्ता आणि फोन नंबर अशा पद्धतीच्या ग्राहकांची महापालिकेकडे घेतली जाणार आहे. अशा पद्धतीचा एकच ग्राहक जर वारंवार आढळून आला तर प्रशासनही आता अशा पद्धतीच्या ग्राहकाचा मागोवा घेऊ शकतं आणि एक पाऊल जे आहे महापालिकेनं हे पहिल्यांदाच राज्यात उचललेलं असं आपल्याला बघायला मिळतं. अद्यापपर्यंत अशी कुठलीही माहिती नाही की इतर महापालिकेनी असा प्रयोग केलेला आहे, मात्र औरंगाबाद महापालिकेच्या या प्रयोगाला कितपत यश मिळतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या संकल्पनेतून जे आहे आता अशा पद्धतीचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. निश्चितच मनपा आयुक्तांनी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे? आम्ही नक्कीच आपण ज्या पद्धतीनं पत्रामध्ये बघितलेलं आहे त्यानुसार आता ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या अनुषंगाने साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार तातडीनं याची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि तातडीनं हे परिपत्रक जे आहे हे सर्व औषध विक्रेत्यांपर्यंत जे आहे ते पोहोचवण्यात आलेलं आहे. निश्चित, धन्यवाद आम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरती औरंगाबाद महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. सर्दी खोकल्याची औषधं घेणाऱ्यांची नोंद आता मेडिकल चालकांना घ्यावी लागणार आहे.